पेट्रोल डीजल के बढ़ते दाम, उसके बाद में गैस पे लोग गाड़ी चला रहे हैं, सीएनजी पे गाड़ियाँ चल रही है, और फ्यूचर ये होने वाला है कि इथेनॉल फ्यूल, इस पे हमारा फ्यूचर होने वाला, कार बाइक जो भी है उसके लिए अभी से प्लानिंग्स चल रही है। माझे नाव ज्योती तानाजी शिर्के आणि माझे नाव अक्षरांत वाघचे। आम्ही मी इयत्ता आठवी ते इयत्ता सातवी ते आम्ही मुरारी राणा हायस्कूल या शाळेत शिकतो आहे। आम्ही इथेनॉलचं एक निर्मिती सांगणार आहे। आमच्या प्रकल्पाचे नाव लाख दुखो की एक दवा इथेनॉल होय। 1972 साली ब्राझीलमध्ये इथेनॉलला राष्ट्रीय इंधन म्हणून मान्यता मिळाली। आपण साखर कारखान्याचे उपउत्पादन म्हणून इथेनॉल निर्मिती करतो। इथेनॉलमध्ये वेग वाढवण्याची ताकद आहे, म्हणून जास्त वेगाने जायचे असेल तर इथेनॉल वापरावे। रेसिंग गाड्यांमध्ये मिथेनॉल वापरले जाते। वाहन उद्योगात इथेनॉल किंवा मिथेनॉल ही स्वागतार्ह गोष्ट आहे। ज्या जमिनीवर मका किंवा ऊस पिकवला जातो ती जमीन अन्नधान्यासाठी वापरायची की इंधनासाठी वापरायची हा आक्षेप असला तरी आपण थोडा विचार करणे आवश्यक आहे। वाया जाणारे अन्नपदार्थापासून इथेनॉल केल्यास कोणाचा आक्षेप नाही, पण इथेनॉलसाठी चांगली सुपीक जमीनच वापरायची, पाणी घालायचे आणि अन्नधान्याऐवजी इथेनॉल करण्यावर लोकांचा आक्षेप आहे। पण पडीक जमिनीवर बांबू लावल्यास बांबूपासून इथेनॉल तयार करता येते, त्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे तंत्रज्ञान दिले। हैदराबादच्या एका संस्थेने तिथं कारखाना बनवण्याचे ठरवले, पण पडीक जमिनीवर बांबू लावून इथेनॉल निर्मिती केल्यास ते अधिक चांगले होईल। चांगल्या दर्जाचे इथेनॉल तयार करून जगातल्या निर्यातीकडे लक्ष दिले पाहिजे। आपल्या इथेनॉलची किंमत जगातल्या इथेनॉलच्या किमतीच्या तोडीला आली पाहिजे। पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांनी टाकाऊ शेतीवर जाण्यापेक्षा इथेनॉल निर्मिती केल्यास त्यांचे उत्पन्नही वाढेल। इथेनॉल जैवतंत्रज्ञानाला पूरक आहे, कोरफडीपासूनही ते तयार करता येते। इथेनॉलमध्ये इथेनॉल हे लाख रुपये एक दवा आहे। आपण इथेनॉल केळीच्या सालीपासून आणखीन ऊसाची मळी आहे ना त्याच्यापासून पण बनवू शकतो, कोरफडीपासून, बांबूपासून आणि बनवू शकतो आपण इथेनॉल। मग आम्ही ना काय केलं, एक चंबू घेतला, गोल चंबू, चंबूत केळ्याची साल टाकली, खालतून स्पिरिटचा दिवा आहे, स्पिरिटच्या दिव्याला आग लावली, मग इथून त्यांचं जे वाफ आहे होते ना ती इकडे पाईपमध्ये जाते, मग त्याचे बाष्पीभवन होऊन तिथं खाली इथेनॉल तयार होते। कोणकोणत्या गाड्याला यूज होऊ शकतं? रेसिंग गाड्यांमध्ये आणि वाहन उद्योगांमध्ये, जसं आपण आता चालवतो कार, अशा गाड्यांमध्ये उपयुक्त होऊ शकतात। एखादा शेतकरी ज्याच्याकडे एवढं वेस्ट मटेरियल निघतं तर तो पण प्लांट वगैरे सेट करून करू शकतो। तो दोस्तों, फ्यूचर इथेनॉल फ्यूल का ही है, और ये बच्चे लोगों ने एक एक्सप्लेन करने की कोशिश की है कि केले के जो छिलके होते हैं उसका वेस्ट मटेरियल है, गन्ने का जो छिलका होता है उसका वेस्ट मटेरियल है, और बाम्बू है बाम्बू से, और उसके बाद में जो एलोवेरा है एलोवेरा, ये सारी चीज़ों से हम किस तरीके से इथेनॉल बना सकते हैं। इन्हीं ने काफ़ी अच्छा प्रोजेक्ट यहाँ पे मतलब प्रेजेंट किया है, जिसमें जो फ्यूचर में नेसेसरी होने वाली हम लोगों को, जिसमें फ्यूचर जाने वाला है फ्यूल के मामले में, वो बताने की कोशिश की है। आपको जो ये लेंस पे नज़र आ रहा है ये सेंग का छिलका, जो हम सेंग को भूनते हैं या कच्चा सेंग जो हम खाते हैं, खाने के बाद में उसके जो शेल्स होते हैं उनके छिलके, हम उसे वेस्ट में फेंक देते हैं। लेकिन अगर आपको पता चले कि इस वेस्ट मटेरियल से भी कुछ बन सकता है तो कैसा रहेगा, तो यहाँ पे कुछ स्टूडेंट्स हैं जो हमें बताएंगे कि इसके वेस्ट मटेरियल से क्या क्या चीज़ें बन सकती है, वो मैं आपको बताता हूँ। माय नेम इज़ शेफिन नौशाची। माय नेम इज़ ओवेस अंसारी। वी आर स्टडिंग इन श्री हैंडी भूता हाई स्कूल। सो वी हैड मेड योर बायोपॉट बाय यूजिंग द बायोडिग्रेडेबल सब्सटेंसेस लाइक ग्राउंडनट शेल्स, ड्राई काव डक, वुड ऐश, मुल्तानी सॉइल एंड वाटर। First we would grind groundnut shell with the help of mixer. After grinding the groundnut shell we would get this type of powder of groundnut shells. Then we would add 50 grams of cow dung, 25 grams of wood ash, 25 grams of multani soil into the powder of groundnut shells. Then add kneaded water to it to turn it into a dough. Now after making a dough we would put that dough into this mold to give it appropriate shape. Now after giving the shape we would put it under the sunlight for 36 to 48 hours to dry. After that our bio pot is ready to use. We can even decorate it by using e colors.
there are many advantages by using this biopot. Like our biopot is eco-friendly, it does not lead to the soil pollution and is not hazardous to the environment. It is completely biodegradable. It decomposes in the soil when put it into the soil pit. It provides nutrition to the plant which is grown in it. After the pot decomposes in the soil, it proves to be a natural fertilizer for the plants. It reduces the usage of plastics as saplings are planted in the black polythene. As polythene are non-biodegradable, it does not decompose in the soil. It gives boost to cottage or small-scale industry. It can create employment opportunities in cities as well as in villages. The materials used to make our biopot are completely biodegradable and is available in nature or environment at very affordable rates. The procedure to make our biopot is simple and economical. Due to wood ash is used for making this biopot, it stops the growth of slug and snail. Our pot is based on RRR, that is reduce, reuse and recycle. This is a novel invention by us which can reduce the usage of plastic. Thank you. Thank you. So is any chemical used in it or it is chemical free? No. It is chemical free. Chemical free. दोस्तों, ये धारावी पढ़ने के बाद में आपके माइंड में क्यूरियोसिटी होगा कि ये धारावी और क्या है, मतलब क्या बताना चाह रहे बच्चे, तो हम इन्हीं से बात करते हैं कि क्या इनका प्रोजेक्ट है। सबसे पहले तो आपका नाम बताइएगा, नहीं क्या तुमसा प्रोजेक्ट है त्याबद्दल थोड़ा सा। गुड आफ्टरनून, माझं नाव भविष्या। नमस्कार, माझं नाव गुंजन। आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे सौर ऊर्जेची कास धरूया, स्वच्छता अभियान राबवूया। आपण आपल्या शहरामध्ये पाहतोच की ते काही नाले आहेत जे जमिनीवरून वाहतात आणि त्या नाल्यांना डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप आलं आहे, ते आपण इथे पाहू शकता। आणि ह्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आम्ही जैविक प्रक्रिया, सांडपाणी क्रिएटेड वेटलँड ह्या सगळ्याचा उपयोग करणार आहोत। या प्रोजेक्टमध्ये आम्ही चार मेन स्टेप केल्या आहेत, जे आहे सेग्रेशन म्हणजेच घटक वेगळे करणे, सेकंड आहे ऑक्सिडेशन, तिसरी आहे फिजिकल ट्रीटमेंट आणि चौथी आहे क्रिएटेड वेटलँड। फर्स्ट म्हणजे सेग्रेशन, ह्याच्यामध्ये आम्ही सेग्रेशन करण्यासाठी इथे एक सोलार बोर्ड बनवली आहे। इथे जागेचं शॉर्टेज असल्यामुळे आम्ही दुसऱ्याच्या भांड्यामध्ये वर्क करून दाखवतो, इथे ऊन नसल्या कारणासाठी वर्क नाही होत आहे। त्याच्यामध्ये काय होणार, जेव्हा ती वर्क सोलारवरती वर्क करणार, तेव्हा जो कचरा असणार तो त्या सोलार ह्याच्यामध्ये जाईत अटकणार, त्याच्यानंतर जे बारीक कण असणार, ही जी जाळी म्हणजे सोलारच्या खाली सोलारच्या अशी जाळी असणार। ठिकाणी जाळीमध्ये हे कचरा असं ते वाढत, त्याच्यानंतर जे बारीक कण असणार आणि अडकल्याने म्हणजे असे कचरा हे फिल्टर असणार आणि असा कचरा एका साईडला जमा होणार त्याच्यानंतर जो बारीक थोडाफार कचरा उरला असणार तो मेश वायरच्या साह्याने आपण क्लीन करणार। जे आपण रिअलमध्ये करायला जाणार ते 75 मीटर अंतर मिनिमम त्याच्यामध्ये ठेवू। सेकंड स्टेप आहे ऑक्सिडेशन, ह्याच्यामध्ये काय होणार, शैवाल सूर्यप्रकाश आणि जीवाणूच्या साह्याने आपण जो पाण्याचा गाळ असणार ना तो खाली बसणार आणि जे बऱ्यापैकी स्वच्छ झालेलं पाणी आहे ते पुढे जाणार। त्याच्यानंतर जे ऑक्सिडेशन केलेलं पाणी आहे ते या तीन कंपार्टमेंटमधून जाणार। फर्स्ट कंपार्टमेंटमध्ये अंदाजे 0.25 मीटर लांब रुंदीचे दगड आहेत, सेकंड स्टेपमध्ये 0.10 रुंदीचे दगड आहेत आणि ही आहे सँड। ऑक्सिडेशन केलेलं पाणी या तीन कंपार्टमेंटमधून जाणार आणि जर बारीक कचरा राहिलाच तो वाळूमुळे सेपरेट होईल। त्याच्यानंतर जे वेटलाईन सिस्टममध्ये जाणार आणि मग आपण वेटलाईन सिस्टममध्ये किंवा याच्या ऐवजी क्लिन्झिंगसाठी, गार्डनिंगसाठी आणि याच्या अजून काही कामासाठी आपण यूज करू शकतो। आणि जे 100% साठपाणी ते 70% साठपाणी याच्यामध्ये युजेबल आणि अशा प्रकारे सगळ्या नॅचरल रिसोर्सेस असल्यामुळे तो कमीत कमी खर्चामध्ये पार पाडू शकतो। म्हणजे जसं की नालेमध्ये तुम्ही मेन्शन केलं की नाले वाहतात ओव्हर पण आणि अंडर पण, तो पाणी खूपच घाण असतो, तर तो पाणी म्हणजे आपण हे घाण कचरा काढल्यानंतर तो थोडं प्युरिफाय होऊ शकतो, थोडा होऊ शकतो पण तो शेतीसाठी तो त्याच्यासाठी आणखी आपल्या शेतीसाठी यूज करायचा, त्याच्यामध्ये आणखी काही प्रोसेस करून फिल्टर करून तो योग्य आहे की नाही, त्याचा पीएच परफेक्ट आहे की नाही शेतीसाठी, कारण की आपण भाज्यांसाठीच पाहतो वेगवेगळ्या पीएचचं मातीचं सॉइल वगैरे पाणी वगैरे लागतं, तर ते परफेक्ट बघून आपल्याला करावं लागेल। आणि मेन गोष्ट आहे सूर्य हा ऊर्जेचा अखंड स्रोत आहे, तर आपण सौर ऊर्जेचा वापर करू शकतो। म्हणजे सोलार एनर्जी जर आपल्याला हे प्रकल्प करायचं पण असेल तर इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता नाही, आपण सोलार पॅनलनी म्हणजे तर 24 तास पण चालू राहू शकतो, म्हणजे कॉस्टिंग कमी येणार एखादा डिपार्टमेंट जर आहे। माय स्कूल नेम इज आय एस सेकंडरी स्कूल मरुड।
माय प्रोजेक्ट नेम इज विंड टर्बाइन. आई एम यूजिंग अ व्हील एंड अ डीसी मोटर. व्हेन विंड्स कम इट कन्वर्ट विंड एनर्जी इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. व्हेन विंड्स कम द व्हील स्टार्ट रोटेटिंग एंड सिमिलरली द डीसी मोटर ऑल्सो. डीसी मोटर कन्वर्ट विंड एनर्जी इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. दिस इज द एनर्जी प्रोड्यूस्ड बाय दिस विंड. मेरे पीछे जो ये प्रोजेक्ट है ये सोलर से रिलेटेड है, कि सोलर एनर्जी का क्या बेनिफिट हो सकता है? माय नेम इज सर्व विपुल वाडेल. आई स्टडी इन 7th ए. माय स्कूल नेम इज जेएस इंग्लिश स्कूल. दिस इज आवर प्रोजेक्ट कॉल्ड सोलर इरिगेशन सिस्टम. इट विल बी हेल्पफुल फॉर द फार्मर्स एंड फॉर एग्रीकल्चर. देयर विल बी सोलर पैनल्स प्लेस्ड ऑन द हाउस ऑफ द फार्मर. The farmer will need to on the button. It will pass the water to the farm. There this is well. This is well with the, from which it is connected to the farm. Okay. When the farmer will on the button, it will pass water to the farm, and it will be more cheap and will be most helpful for the farmer. As my name is Nina Nandakishore Karkode. As we know in India, the sunlight is 6 to 4 hours in a day. So we can use solar power, and it is the future of our country. Here the solar powers are used for household purpose, and this is the where the this is a well. This is underground water which will be used by this well. Thank you. IES सेकेंडरी स्कूल मरव. आणि आपण जो इथे प्रोजेक्ट लावलेला आहे ते म्हणजे काय, कशाबद्दल आहे? म्हणजे ज्या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती असते तिथे दूषित पाणी असते, फक्त शुद्ध पाणी आपल्याला उपलब्ध होत नाही. म्हणून अशा परिस्थितीमध्ये उपलब्ध दूषित पाण्यापासून शुद्ध पाणी मिळवण्याचे काम हा प्रोजेक्ट करतो. म्हणजे यामध्ये अशुद्ध पाणी घालायचं, याच्यात अशुद्ध पाणी असतं. आता यामध्ये शुद्ध पाणी पडत आहे आणि यामध्ये नको असलेलं पाणी पडतं. सेडिमेंट फिल्टर म्हणजे हा पाण्यातील गाळ, घाण आणि इतर दुसरे काढण्यासाठी मदत करतो. आणि हा दुसरा आहे कार्बन फिल्टर, म्हणजे हा पाण्यातील क्लोरीन आणि इतर सेंद्रिय दूषिते काढून टाकतो आणि पाण्याची वाईट चव घालवतो. आणि हा तिसरा आरो फिल्टर आहे, हा पाण्यातील अशुद्ध घटक कमी करतो. म्हणजे आरो फिल्टरला प्रेशरची गरज असते ना. आप देख सकते हो कि किस तरीके से यहाँ पे वाटर प्यूरीफाई हो रहा है. खराब पानी को रिसाइकल करके शुद्धिकरण करके पीने के इस्तेमाल में कर सकते हैं, और जो दूसरा पानी है हम हमारे अलग काम के लिए इस्तेमाल करते हैं. यहाँ पे दो छोटे बच्चे हैं, और जैसे देख के हमको ऐसा लगता है कि एक कंटेनर है और एक आगे ट्रक या गाड़ी है. इन बच्चों से जाने की कोशिश करते कि क्या इनका बेसिक थीम क्या बने. नमस्कार, माझे नाव अथर्व सुधीरवाळ. मी आता 8वी वर्गामध्ये शिकत आहे. माझे शाळेचे नाव श्री समर्थ विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय. नमस्कार, माझे नाव रिजवान शेख. मी आता 8वी श्री समर्थ विद्यालय या शाळेत शिकत आहे. मी आज इलेक्ट्रिक कंटेनर बनवला आहे. याला इंधन काय नाव दिलं? यात्री कंटेनर. इलेक्ट्रिक कंटेनर ज्याला इंधनाची गरज नाही. यात आम्ही काही बॅटरीज ठेवलेल्या आहे. वाहन जोपर्यंत चालू राहतं तोपर्यंत बॅटरी चार्ज होत राहतात, व त्या बॅटरीचा वापर आम्ही योग्य त्या ठिकाणी करू शकतो. यात पुढे लाईट लावलेला आहे. फिट जर आउट ऑफ कंट्रोल झाला की ते लाईट लागतो, आणि त्या लाईटचा उजेड डोळ्यावर चालकाचा जास्त प्रमाण पडल्यामुळे तो आपले चालक आपली स्पीड कमी करण्यास मदत होते. आणि तिथे फ्रीजर दिलेलं आहे. मिल्की प्रोडक्ट सारख्या भाजी फळे आणणे म्हणजे दूर पण ताणणे आता ह्याच्यामुळे शक्य झाले आहे. म्हणजे जे यामध्ये दूध आणि फळ भाजी ते कॅरी करतात, ते लांब ट्रान्सपोर्ट असतं, पुढे आणणे सोपं, कारण ते खराब होणार नाही कारण फ्रीजर आहे. आता तुम्ही हे प्रोजेक्ट डिझाईन केलं तर त्याला किती खर्च आला तुम्हाला बनवायला? एवढं जास्त नाही, म्हणजे जे का मला कामाला लागलं नाही ते सामानचं मी वापर. जे वेस्ट मटेरियल होतं ते मी वापरलं. फक्त सर्वात जास्त तुम्हाला फक्त ह्या नटबोल्टमध्ये खर्च जाणार, बाकी काही कशाही मध्ये खर्च जाणार नाही. हे सगळं तुम्हाला असंच मिळेल. दोस्तों, काफ़ी इंटरेस्टिंग एग्जीबिशन है, और एग्जीबिशन काफ़ी बड़ा है, और मैं सारे जितने भी प्रोजेक्ट्स थे मैं सब कवर नहीं कर रहा हूँ. अगर मैं सब कवर करने जाऊँगा तो वीडियो काफ़ी लेंदी हो जाएगा. तो मैं आप सभी से रिक्वेस्ट करूँगा कि निकुंज हाई स्कूल में एग्जीबिशन चल रहा है, और 30
जनवरी 31 जनवरी और 1 फरवरी, ये 3 दिन एग्जीबिशन चल रहा है यहाँ पे। तो आप आइए, यहाँ पे विजिट कीजिए और पर्सनली इन प्रोजेक्ट को देखिए, आप काफ़ी इन्जॉय करेंगे, आपको बहुत कुछ सीखने को मिलेगा। वीडियो को मैं यहाँ पे कर रहा हूँ वाइंड अप, और अगर आपको वीडियो पसंद आता है तो इसे अपने दोस्तों में शेयर कीजिए, वीडियो को लाइक करना और चैनल को सब्सक्राइब कर लीजिए, और वीडियो में कमेंट करना कि आपको सबसे अच्छा प्रोजेक्ट कौन सा लगा। तो मैं मिलूँगा आपको जल्दी नेक्स्ट वीडियो के साथ, तब तक के लिए जय शिवराय।